आपण या व्हिडिओमध्ये वजाबाकी काय असते त्याचे बेसिक नियम काय आहेत ते बघणार आहोत. वजाबाकी सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, 7 + 7 - 7 कुठली संख्या जी असते तर त्याचं चिन्ह जे असतं त्याच्या डाव्या बाजूला असतो. कोणत्या बाजूला असतो? डाव्या बाजूला. आता इथं 7 ची डावी बाजू इकडची, त्याच्या डाव्या बाजूला 6 वजा आहे, म्हणजे हे 7 काय - 7 आहे, म्हणजे ती ऋण संख्या. कोणती संख्या आहे? ऋण संख्या. हे जे 7 आहे तर या 7 च्या डाव्या बाजूला अधिक चिन्ह आहे, म्हणजे ही संख्या कोणती आहे? धनसंख्या. कोणती संख्या? धनसंख्या आहे. त्याच्यानंतर हा जो 7 आहे याच्या डाव्या बाजूला कुठलंच चिन्ह नाही. ज्या वेळेस संख्येच्या डाव्या बाजूला कुठलाच चिन्ह नसतो तर त्यावेळेस ती संख्या धन असते. कोणती असते? धन असते. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येला जे आहे त्याचं जे उत्तर येतं तर त्या उत्तरेला मोठ्या संख्येचं चिन्ह असतं. कोणत्या संख्येचं चिन्ह असतं? मोठ्या संख्येचं. उदाहरणार्थ 10 - 5, 10 मधनं 5 गेलं, उत्तर येतं 5. आता बघा मी काय बोललो, कुठल्याही संख्येचं चिन्ह त्याच्या डाव्या बाजूला असतो. हा 5 आहे, 5 च्या डाव्या बाजूला काय? वजा आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. आता 10 आहे, 10 च्या डाव्या बाजूला काहीच नाही, याचा अर्थ काय? मी आता बोललो ज्याच्या ज्या संख्येच्या डाव्या बाजूला कुठलंच चिन्ह नसतं ती संख्या धन असते, म्हणजे धन आहे. आता मोठी संख्या काय? 10 आहे, छोटी संख्या 5 आहे. मोठी संख्या धन आहे, छोटी संख्या ऋण आहे. आणि मी आत्ता बोललो उत्तराला मोठ्या संख्येचा चिन्ह येतो. तर मोठी संख्या कोणती? 10. 10 मधनं 5 गेले, किती उरले? 5. 10 धन आहे म्हणून हे पण धन आहे. आता जर मी याच्या किमती बदलल्या, 5 - 10, आता बघा 5 च्या डाव्या बाजूला काय आहे? काहीच नाही, याचा अर्थ ती धन आहे. आता 10 च्या डाव्या बाजूला काय? वजा आहे, याचा अर्थ ती काय? ऋण आहे. आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं. आता 5 मधनं 10 आणि आपल्याला माहिती, मग आपण 10 मधनं 5 करू, इथं आलं 5. पण मात्र नियम काय सांगतो? उत्तराला मोठ्या संख्येचं, इथं लिहितो मी उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह लागतो, चिन्ह येतो किंवा लागतो. ठीक आहे, आता बघा 5 च्या डाव्या बाजूला काहीच नाही, म्हणजे ते धन आहे. 10 च्या डाव्या बाजूला वजा आहे, म्हणजे ते ऋण आहे. 10 मधनं 5 गेले, 5. मात्र उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येतो. मोठी संख्या काय? 10. 10 चं चिन्ह काय? वजा. त्याच्यामुळे इथं काही वजा येईल. ठीक आहे, अजून एक गणित सॉल्व्ह करू. 3 - 10 - 12 बघा, मोठी संख्या 10 - 12 जात नाही, मग 12 - 10 गेले. पहिले सरळ वजा भाग करायचे, 12 - 10 गेले 2. आता बघा मोठी संख्या कोणती? 12. 12 चं चिन्ह काय? वजा. द्या इथं वजा. नेक्स्ट 22 - 2. आता 22 मधनं 2 गेले, 20. मोठी संख्या 22, चिन्ह काय? धन. त्याच्यामुळे धन सोडून द्या. ठीक आहे, ओके. आता आपण बघू पॉइंट, 3.2 - 2. ठीक आहे, बरोबर. आता 3.2 - 2 तर या प्रकारच्या गणिताला असं वेगळं असं साईडमध्ये लिहायचं, लहानपणी आपण जसं करत तसं लिहायचं 3.2. आता बघा पॉइंट आहे, आता 2 आहे, 2 ला पॉइंट नाही. ज्याला पॉइंट नसतो तर त्यातला इथं लिहाय, त्याच्या उजव्या बाजूला एक पॉइंट देऊन इकडे 0 घ्यायचा ऑटोमॅटिक. ठीक आहे, कारण 2 च्या नंतर काहीच नाही, याचा अर्थ काय होतो? समजा याला आपण 3.20, आपल्याला समजा 3 रुपये 20 पैसे असा याचा अर्थ आपण समजू, 3 रुपये 20 पैसे. आता इकडे काय? 2 रुपये. अच्छा, 2 च्या नंतर काहीच पैसे नाही आहे तर त्याला पॉईंट देऊन 0 लिहायचं, 2.0 पैसे. तर आपण आता पॉईंट दिला, याचा अर्थ आता पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचं, तर पॉईंट दिला 2.0 वजा 2 ऍज इट इज. 3 मधनं 2 गेले, 1. पॉईंटच्या खाली पॉईंट, याचा अर्थ 1.2. 3 रुपये 20 पैशामधनं 2 रुपये काढले तर किती रुपये उरतात? 1 रुपया 20 पैसे. कळलं? अशा प्रकारे असतं ते. नेक्स्ट, आता मोठ्या संख्येचं घेऊ आपण, 325.7 - 17.5. पुन्हा आपण याला बाजूला लिहू, 325.7. पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा, कुठे पॉईंट? इथे पॉईंट. इथे इकडे काय पॉईंट? इकडे 5. इकडे काय? 7. इकडे काय आहे? 1. वजा बाकी, 7 ना 5 गेले, 2. 5 ना 7 जात नाही, म्हणून 5 काय म्हणणार याला? 2 ला 1 दे रे बाबा मला, मग 2 1 देणार याला. 2 तून 1 इकडे गेले, उष्ण दे म्हणे 5. 15 ना 7 गेले, आता यानं 1 दिला तर की, म्हणजे 1 दिला म्हणजे तो मिळवायचा नाही, त्याच्यामध्ये त्याच्या बाजूला ठेवायचा, बघायचा मग किती म्हणतात, 15 म्हणतात ते. तर 15 ना 7 गेले, 8. आता ज्या वेळेस याने याला 1 दिला होता तिथे 1 उरला, 1 मधनं 1 गेला, 0 आणि 3 ऍज इट इज, म्हणजे आणि पॉईंटच्या खाली पॉईंट द्या, 300
8.2, ठीक आहे, अशा प्रकारे याचं उत्तर आहे. अजून एक घेऊ आपण, 895.347 वजा 2.345, ठीक आहे. आता बघा, 895.347 मी काय बोललो, पॉईंटच्या खाली पॉईंट, इथं पॉईंट द्या, त्याच्यानंतरची संख्या 3, 4, 5, इकडं काय 2, 7 5 गेले 2, 4 4 0, 3 3 0, पॉईंटच्या खाली पॉईंट, 5 2 गेले 3, 9 ॲज इट इज, 8 ॲज इट इज, म्हणजे काय 8.93.002 असं त्याचं उत्तर आहे, ठीक आहे. आता जर मी इकडे इकडे एक संख्या जर वाढवली असती, इकडं बघा, याला पुन्हा लिहितो मी 8.95.347 वजा 2.345, 6, 7 लिहितो मी, तर ठीक आहे, इथं काय लिहिलं, 7 लिहिलं आपण, बरोबर. आता आपण याला लिहू आपण 895.347, पॉईंटच्या खाली पॉईंट, 3, 4, 5, 6, 7, इकडं 2 घेऊ वजा. आता बघा, इथं वरती काहीच नाही, इथं पण काही नाही, तर इथं 0 0 लिहायचं, 0 0, ठीक आहे. आता बघा, 0 7 काढता येत नाही, मग हा 0 का म्हणून याला बाबा मला 1 दे, याने ह्या म्हणून माझ्याकडे काहीच नाही, मग हा याला का म्हणून मला 1 दे, याने याला 1 दिलं, इथं काय झाले, फक्त तो ठेवायचा बाजूला, मिळवायचा नाही शून्यामध्ये, इथं झाले 10, आता 10 याला 1 दिन, परत इथं काय झाले 10, आता 10 7 3, आता अच्छा याने याला 1 दिलं होतं, याच्यामुळे 10 नाही गेलं, 9 9 6, आता इकडे किती उरले, 9 उरले, 9 6 3, आता या 7 ने याला 1 दिलं होतं, इथे किती उरले, 6 उरले, 6 5 1, 4 4 गेले 0, 3 3 गेले 0, पॉईंटच्या खाली पॉईंट लिहा, 5 7 2 गेले 3 लिहा, इथं 9 लिहा, इथं 8 लिहा, इकडे तुम्ही 0 0 लिहू शकता, 90 0 काढता येतो आपल्याला, ठीक आहे. तर उत्तर काय आलं, 893.0013, अशा प्रकारे वजाबाकीचे नियम आहे. आता नवीन एक कन्सेप्ट, 5 अपूर्णांकामध्ये घेऊ, 5/3 वजा 4/3, ज्या वेळेस छेद समान असतो, वरती अंश आहे खाली छेद आहे, ज्या वेळेस छेद समान असतो तर छेद एक वेळा लिहायचा, 3 वरती 5 4 लिहायचं, 5 7 4 गेले 1 1 6 3, ठीक आहे, असं याला सोडून द्या. आता हे 3 1 पण भाग जातो, पण ते कसं जातो ते मी भागाकारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेपरेट सांगा. जर याला सॉल्व करायचं असलं तुम्ही असं करू शकता, आता बघा, 1 जे येतं 3 भाग जात नाही, तर इथे 0 लिहायचं, लिहिलं, आता इथे एक पॉईंट द्यायचा, पॉईंट दिल्यावर ऑटोमॅटिक याच्यावरती 0 येतो, 3 3 9, 10 9 गेले 1, पुन्हा 0, 3 3 9, अशा प्रकारे याचं उत्तर आहे, ठीक आहे. पुन्हा गणित घेऊ आपण, छेद समान असताना इथं मी दिलं 7 5 10/5, आता बघा छेद समान असल्यावर काय करायचं, एकदा लिहायचं 7 10, आता बघा 10 7 गेले, डायरेक्ट करायचं 3/5. आता मला सांगा मोठी संख्या कोणती आहे, 7 1 10 10 आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह काय, वजा आहे, आणि उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह येतं, म्हणजे तर -3, याचा अर्थ -3/5 याचा उत्तर आहे, ओके. पुन्हा एक गणित घेऊ, 10 5, इथे 4 घेऊ आपण, 4 ने घेतला आपण, 4 27 घेतो 4, बघा छेद समान असल्यावर छेद एकदा लिहायचं, लिहिलं आपण, 10 27 लिहायचं, लिहिलं आपण, 27 ने 10 गेले किती उरले, 17/4, आता मोठी संख्या कोणती, 27 का 10 27, मोठ्या संख्येचं चिन्ह काय, वजा आहे, उत्तराला कसे चिन्ह येतं, मोठ्या संख्येचं, इथं वजा येईल, याचा अर्थ -17/4, ठीक आहे. आता आपण बघू, ज्या वेळेस छेद समान नसतो त्यावेळेस वजाबाकी कशी होते, छेद समान नसताना, म्हणजे आपण वरती घेऊ 3/5 2/7, आता छेद समान नाही, अगोदर छेद समान होतं तर आपण एकदा छेद लिहिला आणि वरच्यांची वजाबाकी केली, तर यासाठी एक सूत्र आहे जो आपण याच्या अगोदर बघितला होता, a/b, आपण त्याच्यामध्ये अधिक होतं तर वजा घ्यावं लागणार, c/d, यांचं काय होतं, आता बघा तिरकस गुणाकार होतो, a×d वजाचं चिन्ह, b×c आणि खाली b×d, अशा प्रकारे.
आता ए गुणिले डी ए डी वजा बी गुणिले सी बी सी आणि खाली बी गुणिले डी बी डी ठीक आहे। आता बघा याला याला या पद्धतीने सॉल्व करायचं आहे तीन गुणिले सात कारण आपल्यासाठी ए हा आहे बी हा आहे सी हा आहे आणि डी आहे सूत्रामध्ये काय एचा गुणाकार कोणासोबत डी सोबत तर ए गुणिले डी सात सूत्रामध्ये वजा येतं आपण वजा घेणार दोन गुणिले आता बी गुणिले सी म्हणजे पाच गुणिले दोन पाच गुणिले दोन भागिले सूत्रात काय बी गुणिले डी बी काय पाच आहे डी काय सात आहे पाच गुणिले सात आता सॉल्व करू तीन सात एकवीस पाच दुने दहा पाच सात पस्तीस एकवीस म्हणणं दहा गेले अकरा भागिले पस्तीस मोठी संख्येचं चिन्ह उत्तराला येतं मोठी संख्या कोणती वरती एकवीस आहे का दहा आहे एकवीस आहे एकवीस तर धन आहे त्याच्यासाठी त्याला सोडून द्यायचं धन म्हणून ठीक आहे। अजून एक गणित बघू आपण तर घेऊ तीन भागिले दहा आणि तर घेऊ चार भागिले सतरा छेद सामान्य आहे सूत्रामध्ये काय सांगितलं आपण हा सूत्र आहे आपला ए भागिले बी वजा सी भागिले डी याला आपण करू ए याला करू बी सी डी ठीक आहे आपल्यासाठी ए बी सी डी आहे तिरकस गुणाकार एचा कोणासोबत डी सोबत याचा अर्थ ए गुणिले तीन गुणिले सतरा वजाचं चिन्ह सूत्रात आहे म्हणून अरे सॉरी अधिक घेतला मी वजा पाहिजे वजा दहा गुणिले चार भागिले बी गुणिले डी बी गुणिले डी म्हणजे दहा गुणिले सतरा सतरा एक सतरा सतरा चौथी सतरा ती एक्कावन्न वजा दहा चौक चाळीस दहा सतरा दहा गुणिले सतरा एकशे सत्तर एक्कावन्नमधनं चाळीस गेले अकरा भागिले एकशे सत्तर मोठी संख्या एक्कावन्न आहे धन आहे म्हणून उत्तर आपण धन चिन्ह येईल ठीक आहे। अशा प्रकारे हा एक गणित होता तर वजाबाकी आता आपण बघू वजाबाकीमध्ये वजा वजा असलेले चिन्ह बघू आपण ठीक आहे चला पाच वजा वजा चार आता बघा अशा वेळेस काय होतं पाच आहे वजा ज्यावेळेस ब्रॅकेट म्हणजे कंस मी उघडणार तर हा जो आतला वजा आहे वजा वजा अधिक होऊन जातो तर काय होणार पाच अधिक चार नऊ होणार ठीक आहे। त्याच्यानंतर आपण बघू वजा सतरा अधिक दहा आता बघा मी काय बोललो मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तर लिहितो पहिली गोष्ट सांगा मोठी संख्या कोणती सतरा आहे त्याचं चिन्ह काय वजा आहे म्हणजे उत्तर कशामध्ये निघणार वजा मध्ये निघणार दुसरी गोष्ट लक्षात ठेवा वजा आणि अधिक ज्यावेळेस येतं त्यावेळेस नेहमी वजा बाकीच होते म्हणजे वजा बाकी आणि अधिकचं जर भांडणं झालं तर त्याच्यामध्ये विजयी कोण होतं वजा बाकी होतं तर सतरा आणि दहा असं तुम्हाला भेटलं तर डायरेक्ट त्याची वजा बाकी कारण बघायचं वजा बाकी आलं का डायरेक्ट वजा बाकी करायची सतरा अधिक दहा तर ते वजा बाकी येते काय येईन सतरा वजा दहा येईन ते आणि सतरातनं दहा गेले सात उरतात ठीक आहे। पण आता मोठी संख्या कोणती इथं वजा आहे म्हणून उत्तराला काय चिन्ह येईन वजा येईन ठीक आहे अशा प्रकारे। अजून एक बघू वजा पंचवीस अधिक दोन सांगा मी बोललो आता वजा बाकी आणि अधिकचे भांडणं झाले तर विजयी कोण होतं वजा बाकी होतं त्याच्यामुळे पंचवीस आणि दोन यांच्यामध्ये वजा बाकी होईल पंचवीसनं दोन गेले तेवीस आता बघायचं चिन्ह कोणत्या संख्येच मोठी संख्या कोणती आहे पंचवीस पंचवीसला कुठलं चिन्ह आहे वजा त्याच्यासाठी उत्तरला काय आहे वजा दोन पंचवीस अधिक सतरा पंचवीस एक बेरीज एक वजा बाकी डायरेक्ट पंचवीस वजा सतरा करायचं त्याला पंचवीस मधनं सतरा गेले किती उरतात पंचवीस मधनं सतरा गेले पाचच जात नाही सात आठ आठ आणि शून्य कारण सतरा वजा किती ते सतरा आहे ना आठ बरोबर आठ होतात तर आठ लिहायचं ठीक आहे तुमची गरज नाही आठ आता मोठी संख्या कोणती पंचवीस त्याला वजा येणार ठीक आहे अशा प्रकारे। आता आपण घेतो वजा पस्तीस वजा दहा आता बघा दोन्ही वजा वजा बरोबर वजा वजा काय होते अधिक होते तर वजा पस्तीस वजा दहा डायरेक्ट इथं लिहायचं पस्तीस अधिक दहा किती होणार पंचेचाळीस पण मात्र पुन्हा मोठी संख्या कोणती पस्तीस पस्तीसला चिन्ह कोणता वजा त्याच्यासाठी उत्तराला चिन्ह कुठला वजा अशा प्रकारे गणित असतात बरं का। पुन्हा एकदा एक सॉल्व्ह करू पंचेचाळीस वजा पंचवीस डायरेक्ट वजा वजा अधिक होते आपल्याला माहिती बेरीज करून टाकू पंचेचाळीस आणि पंचवीस पहिले बेरीज करून टाका पाच आणि पाच दहा हा चाललं एक सहा आणि एक सात
70 पण विद्यार्थी मित्रांनो मोठी संख्या कोणती 45 चिन्ह कुठला वजाबाकी उत्तराला चिन्ह काय येतो मोठ्या संख्येचा म्हणजे वजाबाकी ठीक आहे अशा प्रकारे आपण वजाबाकीचे बेसिक जे नियम होते ते बघितले अजून